हॅलो नमस्कार मित्रांनो, मी राहुल पाटील, स्वागत आहे तुमच्या युट्यूब चॅनलला. मित्रांनो, आनंदित आहात ना तुम्ही? नेहमी आनंदित राहा, आनंदात राहिलंच पाहिजे. आणि मित्रांनो, तुम्ही आमचे मागचे व्हिडिओ बघितले असतील, ओके, बघितले नसतील तर नक्की जाऊन बघा. आमचे म्हणजे उझबेकिस्तानमधले ब्लॉग्स आहेत खूप सारे, आणि यापुढे पण खूप ब्लॉग्स येणार आहे. आणि आजचा व्हिडिओ पण एकदम स्पेशल बनणार आहे आमचा, कारण की 2-3 दिवसापूर्वीच कविताची वाईफ माझी ती उझबेकिस्तानमध्ये आलेली आहे ना, तश्कंदमध्ये. तर ऍक्च्युली प्रॉब्लेम असा आहे की आमचा जो फ्लॅट आहे इथं, तो फर्निश फ्लॅट आहे पूर्ण, है ना. म्हणजे फर्निश म्हणजे आणि इथे म्हणजे सगळं वेल फर्निश्ड आहे, फर्निचर आहे, फर्निचर आहे सगळं आहे, ओके. बट सगळ्यात मेन प्रॉब्लेम म्हणजे इथे झाडू नाहीये. येस, इथे झाडू नाही ऍक्च्युली, है ना. आणि आपल्याला इंडियामध्ये काय असतं की झाडू मारायची सवय असते घरामध्ये, है ना. व्हॅक्युम क्लिनर युज करतात काही लोक, पण सगळेजण युज करत नाही, तर झाडू युज करतात मोस्टली. आणि इथं प्रॉब्लेम असा आहे की झाडू भेटत नाही, है ना. आम्ही बऱ्याच ठिकाणी दुकानात तपास केला, झाडू वगैरे काय मिळत नसतो, इथं व्हॅक्युम क्लिनर युज करतात. तर ह्या प्रकारचं व्हॅक्युम क्लिनर आहे, तर ते तिला मी शिकवणार आहे ऍक्च्युली कसं युज करतात, है ना, व्हॅक्युम क्लिनर. आणि प्रॉब्लेम असा आहे की ते युज करते इथे, तर ऍक्च्युली जड आहे खूप, है ना. ते उचलायलाच खूप मोठा प्रॉब्लेम होऊन जातो, मला उचललं जातं ते, पण तिचा ऍक्च्युली प्रॉब्लेम आहे उचलायचा. मग तिला म्हणलं आज थोडंसं ट्रेनिंग द्यावं, बाबा कसं युज करतात, कसं क्लीन करायचं तुला, है ना. मी तर ऑफिसला चाललो होतो, ऑफिसला गेल्यानंतर ती एकटीच असते रूमवर, मग तिला थोडं काहीतरी काम असलं पाहिजे ना, मग क्लीन करायचं. हा, कानाकोपरा जरा साफ करत बसशील. अगोदर करायचो मी थोडी. मग मला का शिकवताय तुला? आता तू तूच करशील ना, मी थोडी करणार आहे आता. थोडी की मी आली की मी आता काम करताना रिटायर झालेलो आहे, मी आता काही करणार नाही बाबा काम. घरातल्या कामात ना मी रिटायर्ड आहे, आपल्याला काही जमणार नाही, है ना. आता सगळी काम तू करायची, म्हणजे कुकिंग पण मी, घरची साफसफाई पण मी, स्वयंपाक पण तू करायचा, कुकिंग पण तू करायची, कपडे पण तू धुवायचे, भांडे पण तूच धुवायचे, सगळं तूच करायचं. स्पेशली त्यासाठी बोलायचंय मला, म्हणजे मला मिस वगैरे काहीच करत नव्हते, सगळं काम यांना करावं लागत होत. असं काही नाही, ते पटकन काम जे आहे ते सबसिडियरी भाग असतो ऍक्च्युली, ओके. पण मिस पण करत होतो तसं नाही. किती पर्सेंट मिस कशाने करत होते? मिस करण्या मिस करण्यानंतरचा जो पार्ट आहे तो हा असतो, म्हणजे दिल की बात मुँह पे आ गई ऐसा नहीं है एक्चुअली. तो ऐसा है, तेरे को मैं सिखाता हूँ, है ना, वैक्यूम क्लीनर कैसे यूज करते हैं. तो एक तो अच्छी बात मिलती, खूब जड़ है तुला, जेवड़ा तुझ वजन है ना तेवड़ा वैक्यूम क्लीनर है. नहीं नहीं, तो अपन ट्राई करना है एक्चुअली. कस है तुला मैं सगड़ा सांगतो कस करायचं, है ना. सगड़ा काना घरातला जेवड़ा पण काना कोपरा तो सगड़ा क्लीन करायचा. एक एक कानाकोपरा क्लीन दिसला, एकदम क्लीन दिसला पाहिजे मला. शिकवत असेल पहिलेच ऑर्डर देतात, सगळं क्लीन दिसायला पाहिजे. आज थोडं क्लीन कर, उद्या मी ऑफिसला गेलो थोडं क्लीन कर, ओके. ओके, तर चलो ट्रेनिंग केले, तयार तयार एकदम तयार एकदम तयार. चलो फिर देते हो ट्रेनिंग तुमको, क्लास शिकवणार आहे, है ना, व्हॅक्युम क्लीनर कसं युज करायचं, ओके. तर थोडं फक्त व्यवस्थित लक्ष दे, शिकवत नाही बरं का. तुमचं म्हणणं आहे की तुम्ही खूप छान टीचर एकदम. हे आपली मशीन गन आहे, थोडस जड आहे, काही इश्यू नाही, इतकं तर जड काही वाटत नाही आहे. आणि हे बघ, आणि याला म्हणतात मशीन गन. तर तुला ऍक्च्युली आपण हे मशीन गन जे आहे ना, हे थोडस कमी जास्त करू शकतो या ठिकाणी आपण, ओके. हे दिसतंय का तुला? तो इथं राहायचा कर सकती तू, यावे थोडं छोटा, अगर तुझे बडा चाहिए तर हे थोडस खाली करायचं, ओके ओके. आणि हे जर तुला लहान पाहिजे, ओके, तर हे प्रेस करायचं, फक्त गन लोड करायची असते तुला, असं जर करायचं, ठीक आहे. मला आता मोठी गन पाहिजे, कारण की माझी हाईट मोठी आहे, ओके. तर मग आपण असं करू शकतो, पहिले पिन लावायला पाहिजे, ओके. मेन गोष्ट याच्या मागे पिन आहे, ठीक आहे. ही पिन अशी ओढायची आणि आपण लावू शकतो ते शॉक, शॉकेट आहे आपलं, शॉकेट, शॉकेट आहे की सॉकेट आहे, त्या शॉकेट मध्ये लावायचं शॉकेट. आणि नंतर हे बघ, इथं बटन आहे आपलं, ठीक आहे. हे बटन असं प्रेस केलं की गाडी सुरू होते, गदा 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 गदा. आणि फक्त याला जे ना ते फक्त असं करायचं, आपलं कुठे तुला घाण दिसली काय असं ओढायचं, ठीक आहे. कानाकोपऱ्यातली घाण वगैरे असं तू साफ करू शकते, ओके. समजलं, थोडं थोडं ताप. तो कोपरा कोणता कोपरा? तो कोपरा कोपरा आम्हाला तुम्ही साफ करता येते, पूर्ण रूमच साफ करून द्या ना.
खोपरे का 25 लाख रुपए लूंगा मैं। क्यों? हाँ तो उधर मच्छर है, डेंगू। मैं ऐसा ऐकला है की उज्बेकिस्तान मध्ये मच्छर नसता। कोने का 25 लाख लगेगा, हर एक कोने का 25 लाख। तुम्ही तो खूप महंगा पडते मग आम्हाला। अर्धे की पीछे 30 लाख। नको मग, मी स्वतः साफसफाई करून घेऊन, मला फक्त शिकून द्या। हे काय, तुम्ही सोफा पण साफ करताय? ये पडते की पीछे 20 लाख। अरे बापरे, समजी इधर डेंगू मच्छर है। पैसा 3 लाख पडते आपण। और इधर इंटेन्सिटी कमी जास्त करू शकतो आपण। ओके, बटन प्रेस केलं ना बंद होऊन जात। इंटेन्सिटी मिनिमम मॅक्सिमम दिले। ओके, तुला जास्त इंटेन्सिटी पाहिजे त्याची, व्हॅक्युम प्रेशर तुला जास्त पाहिजे, तर मॅक्स करायचं फक्त। ओके, ठीक आहे, समजलं? समजलं, एकदम सोपं आहे। ओके, जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाही, फक्त थोडस हाईट कमी जास्त करून घ्यायची आणि वजन थोडस तुला तोलावं लागेल। इतकं वाटत नाही मला वजन। झाडू सारखं तर नाहीये, माणूस थापून जातो करून। आपलं झाडूच आणि याचं काय कम्पॅरिझन? ठीक आहे, आता चांगलं आहे, त्याला दिलंय त्या लोकांनी, तर चांगली गोष्ट आहे। मग जे आहे त्याला आपण अप्रिशिएट तर करायला पाहिजे, त्याची पण सवय करून घ्यायला पाहिजे माणसाने। मग कधी ना कधी आपल्या कामात येणारच आहे। ठीक आहे, आता तू करून दाखव मला। ठीक आहे, समजलं का? ओके, गन लोड करून दाखवायची, कमी जास्त करून दाखवायचं आणि व्हॅक्युम क्लिनर मला युज करून दाखव। ओके ओके, कसं मी उद्या ऑफिसला गेल्यावर मला सगळी स्वच्छता दिसली पाहिजे त्या घरामध्ये। बर, ठीक, समजलं। ओके, सो नाव इज युअर टर्न। ओके, सो आर यू रेडी? येस, आय एम रेडी। येस, देन टेक इट। हा, तुझी एवढी हाईट आहे 4 फूट, तेवढी कमी करायची। 5 फूटच्या वरती आहे। 5 फूट कर, देवाने थोडी फार दिली, ती तरी ठेवा। बरं, ठीक आहे बाबा, 5 फूट कर। आता काय करशील? बटन सुरू कर, यास प्रेस कर पटकन। ये अपना मशीन। तुझ्या पाया जोड बघ, पाया जोड तिथं। उधर टीवी के पास में जमते जमेल मग उद्या। हो नक्की, अंगावर नको ओढून घेऊ, बघता ते व्हॅक्यूम मध्ये घुसून जाशील इथं। डायरेक्ट पायपातून डायरेक्ट मध्ये आणि गेल कुठे मग? त्या मागून ते व्हॅक्यूम इथून मागून जागा आहे तिथून निघून। हा फिर समजला? समजला, एकदम भारी आहे, सोपं आहे ते एकदम। एवढं आहे, झाडू मारताना कंबर दुखतो, कंबर नाही दुखणार, हात पाय दुखतील। आणि ते काढू शकते तू, हे जे आहे ना हे काढू शकते। ते स्टॉप कर, बटन स्टॉप कर एक मिनिट। आय विल शो यू। कधी काय होतं की आपल्याला हे नको असतं, है ना, तर मग तुला वाटलं तर हे तू कमी करून घ्यायचं, हे ऐसा निकल जात आहे। ओके, तो ऐसा निकाल की तू क्लीन कर, म्हणजे आपण डायरेक्ट पण युज करू शकतो। आपण डायरेक्ट युज करू शकतो, म्हणजे ते एकदम कोणा कापराय तिथे फक्त टाकून द्यायचं, समोर जरी असं पाईप केलं तू डायरेक्ट पाईपातून दावा हातला वाटत का ते बाबा मध्ये गेली तर काढू कसं तुला? हा, तू आता तिकडे इंडियामध्ये उत्तर द्यावं लागेल, गेली कुठे कविता? डायरेक्ट मध्ये पायपासून डायरेक्ट पोहोचून अशी तुला। अरे वा, याचा काय दुसरा छोर जळगावला आहे? तर माझ्या लक्षात द्या, असं कोणा कापरा कुठे साफ करायचं आणि असं काढून घ्यायचं। छान आहे, समजलं? समजलं। और इसको फिर से ऐसा लगा देने का, थोडा टाईट लगाने का इसको, नाही तो बंदूक की गोली ना बाहेर निकल जाएंगी। आई थिंक दिस इज ओके। अभी हम थोडा किचन में क्लीन कर लेते, चल किचन में दिखाता हूं तुझे, ठीक आहे? आता ही पिन काढून घ्यायची। ओके, आता ही तर इतकं वायर कोण नेल? नाही, वायरचा काय प्रॉब्लेम आहे, काही इथं बघ, या ठिकाणी बटन आहे असं। ओके, हे फक्त प्रेस करायचं,
समझी समझी। अभी आ जाओ मेरे पीछे पीछे आ जा, तेरे को दिखाता हूँ। तो आज आम्ही प्रैक्टिस होऊन गेली है। प्रैक्टिस है आपली आणि हे आपलं किचन आहे असं। ओके किचन मध्ये फक्त पिन शोधायची लावायची कुठं आपली पिन आता इथे फक्त आता याच्यामध्ये काही केस वगैरे आलेत वाटत, जास्त काही प्रॉब्लेम नाही, ते मी क्लीन करून गेल्यानंतर। यस मेन वस्तू तर दाखवायची राहून गेली तुला। कोणती? तू आता जे काही क्लीन केलंय हा ते घाण ते कसं काढशील हे बघ। कुठून तरी ओपन होत ते तळू नका म्हणजे झालं नाही रे। हा हे राहिलं असं ओपन होत ठीक आहे। आणि ही बॅग आहे, ऍक्च्युली या बॅगेत सगळं असतं, ही काढून घ्यायची बॅग, क्लीन करायची, परत टाकून द्यायची। ओके फिरसे ढक्कन बंद। अरे वा समजी, इट इज व्हेरी इझी। हे ते कैसा निघाल निघा समजी समजी समजलं। आणि एका तरी असं क्लीन करायचं वाटतं। मिलिटरीची परेड आहे ती, त्यांच्या गाड्या कसल्या भारी आहे, एक नंबर गाड्या। वाव त्यांचा आता इंडिपेंडन्स डे येतोय ना, तर ते लोक साजरा करते उझबेकिस्तानचा। प्रॅक्टिस चालू असेल परेड। हा प्रॅक्टिस चालू आहे। वाव एक नंबर गाड्या, आपल्या इंडियामध्ये राहत नाही अशा गाड्या। अपने इंडिया में इसे ही बड़ा रहता है एकदम क्या होता है बड़े बड़े वेपन्स अपने पास। स्लो का चलता है तेरे मुझे मार्चा गाड़ा पास स्लो है। परेड चालू है बाबा, असा जब था अजून अर्धा घंटा अगोदर गेला, आता परत चालना है। तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ, है ना? तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून टाका, है ना? सबस्क्राइब करा, सबस्क्राइब चॅनलला सबस्क्राइब करून टाका। तुम्ही मराठी चॅनल आहे, है ना? थोडं तुम्ही सपोर्ट कराल तर आम्हाला मोटिवेशन, हा शेअर कराल तर तेव्हा आम्हाला मोटिवेशन भेटेल आणि नवीन व्हिडिओ आम्ही आणू तुमच्यासाठी, है ना? तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की सांगा की तुमच्या घरात व्हॅक्युम क्लिनर युज करतात की झाडू युज करतात, है ना? कमेंट करायला विसरू नका मित्रांनो। आणि तुम्हाला आवडतं काय, झाडू की व्हॅक्युम क्लिनर? येस झाडू काय करणार, काय आवडतं तुम्हाला, झाडू आवडतो की व्हॅक्युम क्लिनर आवडतो, है ना? ते कमेंट करून नक्की सांगा। तर व्हॅक्युम क्लिनर आय थिंक बेस्ट ऑप्शन आहे लेडीज साठी, एकदम भारी आहे, है ना? झाडू पण चांगला आहे, झाडू पण चांगला आहे तसं, पण व्हॅक्युम क्लिनर पटापट साफ होतं ना, एकदम कानाकोपऱ्यातला आपण साफ करू शकतो, झाडूने होत नाही ते, है ना? तर एकदम हा कोपऱ्यातला तुला साफ करायचं तर कसं करणार तू, त्यासाठी व्हॅक्युम क्लिनर इज बेस्ट। पण झाडू पण बेस्ट आहे आपल्या इंडिया साठी, इंडियन लोकांसाठी व्हॅक्युम क्लिनर वाले। आता तुम्ही सांगा काय बेस्ट आहे। ओके तर मग व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। ते बेल आयकॉन काय काय असतं ते सगळं प्रेस करून टाका, है ना? तर मग एक मस्त व्हिडिओ घेऊन येऊ तुमच्यासाठी, एक नवीन व्हिडिओ भारी एकदम, काहीतरी आपण पुढे पुढे आता बरंच काही आपण काय होतं त्याला एक्सप्लोअर करणार आहे, है ना? तश्कंदला जाणार आहे आपण, उझबेकिस्तान मध्ये बरेच प्लेसेस आहे, बुखारा बाखारा काहीतरी बरंच काय काय, है ना? मस्त आहे ऍक्च्युली, कंट्री चांगली आहे, है ना? खूप पीसफुल कंट्री आहे आणि लोक पण चांगले हेल्पफुल लोक आहे, खूप मस्त आहे। म्हणजे आपल्याला आधी वाटायचं की आम्ही जेव्हा येण्याच्या अगोदर लोकांनी आम्हाला सांगितलं की बाकी ते पाकिस्तान सारखी कंट्री असेल किंवा मोमेडियन लोक असतील किंवा बरंच काय काय सांगितलं होतं जाऊ नका असं, पण इथं आल्यावर ना गोष्ट वेगळीच आहे ऍक्च्युली, फुल टू ऑपोजिट आहे, फुल टू ऑपोजिट आहे, लोक खूप चांगले तिथं, वेगळं चित्र आहे आणि म्हणजे रशियन कल्चर आहे थोडस, है ना? रशियाचे लोक पण खूप सारे इथं, तर मग चांगले मॉडर्न कल्चर आहे आणि लोक पण शांत आहे, हेल्पफुल आहे, दुसऱ्या कंट्री सारखं नाही ते सौदी बिउदी मध्ये असतात तसलं काही नाही, तर लोक चांगले आहे, बिंदास आपण राहू शकतो, फॅमिली घेऊन राहू शकतो, सेलिब्रिटी सारखा फील येतो। हा इथं तर बाबा सेलिब्रिटी आहे, मी जेव्हा ऑफिसवरून येतो ना मला सगळे असे पळत पळत येतात हाय करण्यासाठी, जे फुलं लहान मुलं वगैरे असतात किंवा कोणी जेंट्स वगैरे असतील तर हाय हॅलो नमस्ते वगैरे असं करतात मला। नाही आज एक शब्द आहे, सलाम 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 सलाम,
सलाम वालेकुम त्यांच्या भाषेमध्ये ना, ते आपल्या भाषेत पण इंडियाच्या नमस्ते करतात ते, है ना। तर मग चांगली गोष्ट आहे। ओके, तर मग ठीक आहे, आय थिंक एंड करायला पाहिजे। नक्की, तर मग सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो, ठीक आहे, जेणेकरून आम्ही पुढे अजून नवीन नवीन व्हिडिओ आणू तुमच्याकडे। तर भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये। चलो, तब तक बाय बाय।